निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भारत जय संविधान जय 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिन. आपल्या जमलेल्या सर्व संविधान प्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देते. आजच्या दिवशी फक्त एकच आपण गौरव करूयात, तो संविधानाचा असणार आहे. भारतामध्ये पदयात्रांचा आणि मॉर्निंग वॉकचा एक वेगळा संदर्भ आहे आणि आज आपल्या सर्वांना अभिमान आहे की आमचा आजचा मॉर्निंग वॉक फक्त आणि फक्त संविधानासाठी होता, याचा आम्हाला अभिमान आहे. या क्रांतिकारी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. या वॉकवर संविधान मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. फक्त पार्टिसिपेट केलं नाही आहे, तर जोश मध्ये सर्वांनी इतक्या छान घोषणा दिल्या आहेत आणि इतका छान उत्साह तुम्ही आज दिला आहे सर्वांनी की दिवसाची सुरुवातच इतकी सुंदर झाली आहे. मला नक्की वाटतं की बाकी पूर्ण दिवस पण आपण या संविधानाच्या सेलिब्रेशनमध्येच आपण साजरा करूया. आपण सर्वांचं मी संविधान फाउंडेशन आणि आमच्या सगळ्या टीम सगळ्या संस्थांकडनं स्वागत करते, धन्यवाद करते. असाच आपला आम्हाला नेहमी सपोर्ट राहावा पुढे पण अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा करते आणि व्यक्त करून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि ही लढाई अशीच गतिशील ठेवा ही अपेक्षा व्यक्त करतो. परदेशातही साजरा होतो, शासकीय पातळीवर शाळा कॉलेजेसमध्ये होतो. त्याची खरं तर पहिली सुरुवात नागपूरमध्ये 2005 पासून झाली. शाळेमध्ये प्रियांबलचं वाचन करणं, त्याच वर्षी आम्ही संविधान रॅली काढली होती 2005 ला आणि तेव्हापासून संविधानाच्या जागरणाला सुरुवात झाली. आता ते हळूहळू समाजामध्ये पसरत आहे. उद्देश एवढाच आहे की संविधान कसं दिसते, काय सांगते, कोणासाठी आहे, नागरिकांचा काय त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, त्यांची कर्तव्य काय आहेत, त्यांच्या त्यासाठी अधिकार काय आहेत, राज्याची कर्तव्य काय आहे, संविधान कोण चालवते, ही राजकीय व्यवस्था काय आहे, प्रशासकीय व्यवस्था काय आहे, निवडणुका म्हणजे काय आणि त्यामध्ये नागरिकांचं काय महत्व आणि योगदान आहे देशाच्या जडणघडणीमध्ये चांगल्या गोष्टी घडण्यामध्ये. हा संदेश जो संविधानाचा समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाचा आहे, तर तो संदेश संविधानाच्या जागराच्या माध्यमातून, तर संविधानाचा जागर अनेक पद्धतीने करता येतो. वॉक फॉर संविधान हे त्यातला हा एक प्रकार आहे. संविधान साहित्य संमेलन आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलं नागपूरला 2019 ला. संविधानाची शाळा घेत असतो, संविधानाची व्याख्यानमाला आहे, संविधान महोत्सव आहे, असे अनेक उपक्रमाच्या माध्यमातून करता येतं. खरं म्हणजे संविधानाच्या मूल्य तत्वावर चर्चा होणे महत्वाचं आहे. ती चर्चा होऊन ती आपल्या जीवनाचा भाग केला पाहिजे, तर आपण चांगल्या गोष्टी समाजामध्ये दिसतील. आज समाजामध्ये जो एक देशाचं वातावरण आहे, समाजामध्ये फार विस्कळीतपणा आहे, राजकीय विस्कळीतपणा आहे. प्रत्येक जण संविधानाला दोष देत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फक्त संविधान चांगलं असून चालणार नाही, तर ते राबवणारे लोक प्रामाणिक पाहिजे. तर हे प्रामाणिक नागरिक घडवण्याचा संविधान दिवस आहे असं मी म्हणतो. प्रामाणिक नागरिक असतील, नागरिक चांगले असतील, त्यांच्यामध्ये जाती धर्म हा विषय जर नसेल, ते माणसाला माणूस म्हणून समजणारे असतील, तर समाजात चांगल्या गोष्टी घडतील. आणि म्हणून संविधान वॉक फॉर संविधान हे पुण्यात पहिल्यांदा होते. या माध्यमातून आपण हा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो जनमानसामध्ये. या वॉक फॉर संविधानमध्ये सगळ्या जाती धर्माचे आहे, शाळेची मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, वसतिगृहाचे मुलं आहेत, महिला मोठ्या प्रमाणात आहेत, राजकीय पक्षाचे लोक आहेत, सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत. तर ही सगळी जे लोक आहेत, महत्वाचे लोक आहेत, नागरिक आहेत, नागरिक हे सार्वभौम लोक, हे सार्वभौम असतात संविधानामध्ये. तर हा संदेश देणं यासाठी ही सुरुवात झाली. डॉक्टर बबन जोगळ आणि सतीश गायकवाड आणि अनेकांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला, मेहनत घेतली आणि सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे संविधान चांगल्या ठिकाणी झाला. मी असंही म्हणेल की संविधानाचा दिवस
हा डॉक्टर बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आपण त्याचा समारोप केलेला आहे। मी संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना या वाक्यात संविधान जे सगळे सहभागी झाले त्यांनी खूप मेहनत करून हा आयोजन केलं त्या सर्वांचे संविधान फाउंडेशनच्या वतीने आयोजकाच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। अत्यंत कमी कालावधीमध्ये पुणे शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते सरकारी अधिकारी कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी व सगळे समाज बांधव यांनी अत्यंत उत्साहाने या रॅलीमध्ये पुढाकार घेतलेला आहे। तन मन धनाने सगळ्यांनी याच्यामध्ये आर्थिक सहयोग दिलेला आहे, मेहनत घेतलेली आहे। वाकफार संविधानच्या माध्यमातून जागर झालेला आहे। खरं तर संविधानामुळे आज आपण माणूस आहोत, संविधानामुळे आपली नोकरी आहे, संविधानामुळे आपला व्यवसाय आहे, संविधानामध्ये आपण कपडे घालू शकतो, संविधानामध्ये आपण संविधानामुळे आपण चांगलं अन्न खाऊ शकतो। संविधान वॉक खरंच हा क्रांतिकारी वॉक असेल। प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण पाहतो की राजकीय बोर्ड असतो, परंतु हा संविधान वॉक खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचा एक प्रतीक होता आणि जोश मध्ये जल्लोष मध्ये सर्वांनी याच्या सहभागी झाले। सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे संविधान आपल्याला देत आहे, त्याचा गौरव करणे आपलं आद्य कर्तव्यच आहे। 2 ते 2.5 लाखांमध्ये हा कार्यक्रम लोकांच्या सहभागातून केलेला आहे आणि न म्हणता सगळ्यांनी मदत केलेली आहे। या पोस्टरवर बॅनरवर कोणाचंही नाव आपण टाकलं नाही, माझ्यासहित कोणाचंही नाव नव्हतं, फक्त वॉक फॉर संविधान असं केलेलं आहे। आपल्याला याच्यामध्ये सगळ्या पक्षांच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करण्याचं होतं, पण कोणाला असं आपण हे करायचा प्रयत्न नाही की आपण एक 2-3 रॅल्या पुण्यामध्ये निघालेले आहेत, कोणाचे आपण प्रतिस्पर्धी नाही किंवा कोणाला आम्हाला राजकारणात पण जायचं नाही। केवळ संविधानाच्या जागरासाठी आपल्याला काम करायचं आहे। पुण्यामध्ये खूप चांगलं पोषक वातावरण आहे, आपला समाज हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये आंबेडकरी विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो।